ಒಂದು ಅಕ್ಕಲ್ಪ ಮತ್ತು ಒಂದು ಪಶು ಸೌಹಾರ್ದ ನಾಯಿ ನಾವೀನ್ಯಪೂರ್ಣ ಸಿಡಿಗಟ್ ಮಧ್ಯೆ ಅರ್ಜಿ ಕೇಳ ಹತ್ತಾರ ಅರ್ಜಿ ಮತ್ತೆ ಅಕ್ಕಲ್ಪುಯ ತಾಲೂಕು ಸೋಳಾ ಲಾಭಾರ್ಥ್ಯಾಂಚ ನಿವಡ ಯಾದಿ ಪಾತ್ರ ಝಾಲೆಲೆ ಆಹೆ. ಮಗ ಯಾಚ್ಯಾಮಧೂನ ಜೆ ಲಾಭಾರ್ಥಿ ಆಹೆ ತ್ಯಾನಾ ಪಂಚಾವ್ವನ್ 75% ಅನುದಾನವರ್ ತೆ ಸಿಡಿಗಟ್ ಮಂಜೂರ ಝಾಲೆಲೆ ಆಹೆ. ಮಗ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧೂನ ಆಮ್ಹಾಲಾ ಲಾಭಾರ್ಥ್ಯಾಲಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ಲಾಭಾರ್ಥ್ಯಾಲಾ 25% ರಕ್ಕಮ ಭರಾವಾ ಲಾಗತೆ. ಮಗ ತೆ ಅಹಿಲ್ಯಾಬಾರ್ ಹೊಡ್ಕರ್ ಆಹೆ ಜೆ ಸಂಸ್ಥಾ ಆಹೆ 40 ಗಾವ್ಲಾ ತ್ಯಾಚ್ಯಾಕಡೂನ್ ದೆ ಪೈಸೆ ಆಮ್ಹಾಲಾ ಬ್ಯಾಂಕೆತೂನ್ ಡಿ ಡಿ ಭರಲ್ಯಾನಂತರ್ ते तिथून शेळी मंडी आम्हाला भेटणार आहे. पण तिथून त्या 40 गावला वातावरणामध्ये ते संस्था आहे त्याच्यामधून जर आपण ते शेळी मंडी आणली तर आपल्या भागात भौगोलिक स्थितीनुसार ते शेळी आपल्याकडे राहू जगण्याचं कमी शक्यता आहे आणि ते आपल्याला जगेल की नाही ते त्या वातावरणातली त्याच्यासाठी आमचं असं निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना की आम्ही स्वतः इथे आपलं भौगोलिक तिथं ते बाजारपेठ आहे मोलगी आहे धडगावला आहे अक्कलकोट आहे तिथेच खरेदी करू आणि आमचं जे पेमेंट आहे खात्यावर म्हणजे 75% अनुदान आहे ते खात्यावरच पाहिजे असं आमचं साहेबांना निवेदन दिलेलं आहे.